गुजरातमध्ये निर्माण होणारे रेमडेसिवीर इंजेक्शन तिथल्या लोकांना मिळालं, बाहेर राज्याला ते मिळू नये अशा पद्धतीची भाजपची भूमिका आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन भाजप कार्यालयाला पोहोचवलं जात असल्याचा गंभीर आरोप पटोले यांनी केला. आज रेमडेसिवीर सारख्या औषधीचं ज्याच्यामध्ये अनेकांचा जीव वाचवू शकतो अशा इंजेक्शनला, त्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या इंजेक्शनला फक्त गुजरातमध्येच तो वापरला जावा, बाहेर राज्यात देऊ नये अशा पद्धतीची भूमिका गुजरात सरकारने घेतलेली आहे. आणि हे सुद्धा माणुसकीला न शोभणारं आहे. भाजपच्या कार्यालयामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन तिथून देण्याचं काम केलं जाते आहे. याला भाजप ज्या पद्धतीनं मेलेलेच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं राजकारण जे करत आहे, या गोष्टीचा काँग्रेसतर्फे आम्ही निषेध करतो. छत्रपतींचा विचार म्हणजे दर रविवारी मटणाचा बेत आखणारे कोल्हापूरकर आज मटणाच्या दुकानाकडे फिरकलेच नाही. एरवी कोल्हापूरकरांचा रविवार म्हणजे मटणवार. दुकानापुढे 7 वाजेपासून रांगा लागतात, पण आज वीकेंड लॉकडाऊनमुळे दुकानं बंद आहेत, त्यामुळे मटण खरेदीचा प्रश्नच नाही. आजचा रविवार कोल्हापूरकरांना सात्विक आहारच घ्यावा लागेल. चंद्रपूर जिल्ह्यात आरटीपीसीआर तपासण्या वाढवण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य पथकानं जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत. महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना झपाट्यानं वाढतोय. रुग्णांचं वेळेत निदान होण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. अत्यावश्यक सुविधा वाढवण्यावरती भर दिला जातोय. नागपुरातही वीकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळाला. महत्वाच्या चौकांमध्ये मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय, तर काही भागांमध्ये थोडेफार लोक रस्त्यांवरती दिसलेत. रस्त्यांवर दिसणाऱ्या प्रत्येकाची पोलीस चौकशी करतायत. ही शहरातल्या महत्वाच्या भागांमधील दृश्य. वीकेंड लॉकडाऊन असतानाही नागरिक घराबाहेर पडत असल्याचं चित्र नालासोपाऱ्यात पाहायला मिळालंय. यामुळे नालासोपाऱ्याच्या तुळींच पोलिसांकडून ड्रोन कॅमेऱ्यानं नागरिकांवर नजर ठेवण्यात येते. यात पोलिसांनी नालासोपारा विभागाची पाहणी केली. ज्या भागात नागरिकांची गर्दी दिसतीये त्या गल्लीबोळात जाऊन तिथं पोलीस नागरिकांवर कारवाई करणार आहेत. मुंबईत वाढतं कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी वीकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आला. या काळात दारूची दुकानं देखील बंद ठेवण्याचे निर्बंध लागू करण्यात आले होते, मात्र शुक्रवारी पालिकेनं या निर्बंधामध्ये काही बदल केले. त्यानुसार शहरात वीकेंड लॉकडाऊन दरम्यान आता घरपोच दारू उपलब्ध केली जाणार आहे. बीड जिल्हा कारागृहात पुन्हा कोरोनानं शिरकाव केलाय. कारागृहातील 28 कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यामुळे जेल प्रशासनाची तारांबळ उडालेली पाहायला मिळाली. या कारागृहात 161 कैद्यांना मंजुरी आहे, मात्र कारागृहात सध्या 297 कैदी बंदिस्त आहेत. कारागृहात कैद्यांसाठी जागा अपुरी पडतीये, त्या जेलमध्ये कोरोनानं शिरकाव केल्यानं जेल प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 10वी आणि 12वीच्या ऑफलाईन परीक्षा जून किंवा जून नंतर घेण्याची मागणी करण्यात येते. राज्य शिक्षक परिषदेकडून ऑनलाईन सर्व्हे करण्यात आला. यावेळी पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सर्व्हेत सहभाग घेतला. 69% विद्यार्थी शिक्षकांनी सध्या परीक्षा घेण्यास विरोध दर्शवलाय. लाल मातीतली कुस्ती म्हणजे